नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आलेलो आहे गिरगावमध्ये खास गुढीपाडव्याची शोभायात्रा बघण्यासाठी. तर माझे असे कपडे बघून मला वाटलेलं, अरे एका पाडव्याला घातल्या. तर मी सकाळी ट्रेनिंगला आलो होतो, तर माझी गुलाबाला ट्रेनिंग होती आणि आता ट्रेनिंग संपवून मला आता एवढ्या लांब आलोच आहे ट्रेनिंग संपवून, तर गुढीपाडव्याची शोभायात्रा पण बघूया. आणि लगेली जरा लवकर आलो आहे मी, 8:30 वाजले आणि शोभायात्रा सुरू झाले. तर मित्रांनो, इथे दोन शोभायात्रा निघतात, तर आता आपण ही पहिली आहे ती इथे आलेली आहे राजस्थित शहीद. आपण बघूया दुसरी शोभायात्रा जी सर्वात मोठी असेल. चला बघता इथे हे हुला हुपच्या सहाय्याने सुद्धा ती बघा ही गिरगावमधली दक्षिण मुंबईची शिवसेनेची शोभायात्रा आहे. आणि हा गणपती हा पाटकरांचा गणपती आहे. मित्रांनो, आपण एक शोभायात्रा बघितली, आता जी दुसरी मुख्य शोभायात्रा आहे ती सर्वात मोठी असेल ती मागच्या बाजूला आहे. तर आपण ती बघायला चाललेलं असला, आता दुसरी शोभायात्रा बघूया. त्यामुळे इथे रांगोळी चालू आहे काय. तुम्ही बघता ही संकल्पनाच खूप सुंदर आहे, छोट्याशा जागेतून तिथे जायला मिळत नाही, आग विझवण्यासाठी तिथे आपल्या जाता बुलेट घेऊन जातात. खरं खर बायस खूप आहे, आतमध्ये त्यांनी चालू आहे.
मित्रांनो, बघा आपल्या रत्नागिरीमधली कळजोंडी म्हणजे वरवड्यामधल्या कळजोंडी गावातलं नमन हे आपल्यासाठी घेऊन आलेलं आहेत. आपल्याला गावी जायला मिळत नाही, बघायला मिळत नाही. मित्रांनो, आपली गिरगावी शोभायात्रा बघून झालेली आहे. आपण खूप लवकर आलो, त्यामुळे सुरुवातीलाच बघायला मिळालं अगदी व्यवस्थित. आणि आता इथे पुढे आलेली आपली कांदेवाडीजवळ, तिथे खूप गर्दी आहे, चाललेलं पण वांदी आहेत. त्यामुळे बरं झालं मी लवकर आलो आणि सगळं शूट झालेलं आहे आपलं. चला तिथून आता साहित्य संघ आरतीची ते गाडी लावूया, तिथून गाडी घेऊन घरी जाऊया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब पण करा.